आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे, ती म्हणजे महाबळेश्वर मधल्या तापोळा वाघेरा रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे आणि डोंगर त्याचा काही भाग खचून रस्त्यावर आला अशी प्राथमिक माहिती मिळते। महाबळेश्वरच्या तापोळा जवळची ही घटना आहे, संध्याकाळी उशिराची ही दृश्य आहेत। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, काय अधिक माहिती आहे, नेमकी कुठे ही दरड कोसळली? ही दरड जी कोसळली आहे ती महाबळेश्वर तापोळा रस्ता जो आहे त्या रस्त्यावर वाघेरा गाव आहे, या वाघेरा गावच्या हद्दीमध्ये डोंगराचा काही भाग खचून रस्त्यावर आलेला आहे। यामुळे महाबळेश्वर कडून तापोळ्याकडे जाणारी चारचाकी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आता आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। मात्र हा जो रस्ता आहे हा महाबळेश्वर कडून तापोळा तसंच पुढे मुख्यमंत्र्यांच्या गावाकडे सुद्धा जातो, यामुळे एक याला या ठिकाणची दरड जी कोसळलेली आहे ही काढण्यासाठी आता प्रशासनाचे खूप प्रयत्न सुरू झालेले आहेत। काही वेळापूर्वी पीडब्ल्यूडीचं लोक त्या तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे, गावकरी सुद्धा त्यांना मदत करतायत। खरं पाहायला गेलं तर महाबळेश्वर मध्ये जो तुफान पाऊस पडतोय याच्यामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण या भागामध्ये खूप वाढलेलं आहे। गेल्या 24 तासामध्ये 331 मिलीमीटर एवढा महाबळेश्वर मध्ये पाऊस पडला, यामुळे या ठिकाणचं जनजीवन खूप विस्कळीत झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता कोकणच्या कपारीत राहणाऱ्या सर्वसामान्यांवर काळाचा घाला। जेव्हा डोंगरच काळ होतो तेव्हा काय नेमकं होतं हे इरशाळवाडीला बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जी घटना घडली त्याने अधोरेखित झालं आहे। इरशाळवाडी गावच गायब झालं, इरशाळवाडीवर दरड कोसळली आणि झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती NDRFनं दिली आहे। बचाव पथकानं आत्तापर्यंत 103 जणांना वाचवण्यात त्यांना यश आलं आहे। मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे NDRF आणि अन्य यंत्रणांच्याकडून सुरू असलेलं घटनास्थळावरचं बचाव कार्य तूर्तास थांबवण्यात आलं आहे आणि उद्या म्हणजे शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा एकदा मदत आणि बचाव कार्य सुरू होईल अशी माहिती NDRFच्या वतीनं देण्यात आली। तिकडे इरशाळवाडी म्हणजे निसर्गाची खाणच जणू, कारण इरशाळवाडीला जाण्यासाठी मधल्या पट्ट्यात जो भाग लागतो तो अत्यंत विलोभनीय आहे। ट्रेकिंगसाठी जाणारे लोक इथूनच जातात। इरशाळवाडी जशी 7 दिवसांपूर्वी होती त्यापेक्षाही भयंकर चित्र आज आहे। इरशाळवाडीत आता फक्त जिथे तिथे दिसत आहेत ते दगड मातीचे ढिगारे आणि जमीनदोस्त झालेली घरं। इरशाळवाडीवर रात्री उशिरा दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। निसर्गानं भरभरून देणगी दिलेल्या इरशाळवाडीत असं का झालं असा प्रश्न आता विचारला जातोय। खालापूरजवळच्या या इरशाळवाडीत आंबेगावजवळच्या माळीण किंवा महाडमधल्या तळीयेसारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खालापूरजवळच्या इरशाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली। यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत। हे काम संध्याकाळी थांबवण्यात आलं, आता उद्याला सकाळी 5 वाजता हे काम सुरू होईल। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ या घटनेची माहिती मिळताच इरशाळवाडी गाठलं। इथे पोहोचताच दिवसभर ते इथेच तळ ठोकून होते आणि बचाव कार्याचं नेतृत्व त्यांनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात। ठाण्यात किंवा यापूर्वी त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित झालेल्या अनेक अशा दुर्घटनांच्या प्रसंगी त्यांनी कायमच धावून जाऊन कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम केल्याचं पाहायला मिळालं। तिकडे
103 लोक आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू आहे. आणखी आता बचाव कार्य मदत कार्य सुरू आहे. काही लोक कामानिमित्त आता भात लावणी आहे त्याच्यामुळे काही कामानिमित्त काही बाहेर गेलेली त्यांचाही शोध घेतला जातो आहे. काही आश्रमशाळेत मुलं आहेत त्यांची माहिती घेतली जाते. कार्य बघा कठीण परिस्थिती आहे. पाऊस पडतो आहे. इथे कुठलंही वाहन येऊ शकत नाही. मॅन्युअली सगळं करावं लागतं आहे. आणि ह्या सगळ्या ज्या काही टीम आहेत NDRFची टीम आहे SDRF आहे TDRF आहे या लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत आणि त्याचबरोबर इथल्या ज्या NGOs आहेत त्या देखील नेहमी अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये काम करतात. या सगळ्यांनी मदत कार्य बचाव कार्य या ठिकाणी केलं. 50-60 कंटेनरची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये तातडीने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. त्याचं नियोजन केलं आहे आणि यांचं कायमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील तातडीने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि ते देखील आपण युद्धपातळीवर. हे दुर्दैवी घटनेमध्ये नेहमीच शासन अशा दुर्घटनाग्रस्तांच्या मागं उभं राहतं. ज्यांचा जे काही लोक जखमी आहेत त्यांचा MGMमध्ये आपण उपचार करतो आहे. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत आणि त्याचबरोबर ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या देखील कुटुंबियांना शासन 5 लाख रुपयाची मदत करणार आहे. मोहन पारधी आपल्या कुटुंबियांच्या सोबत घरात झोपले होते. मात्र अचानक घराची भिंत त्यांच्यावर कोसळली आणि सगळेजण भिंतीखालती काढले गेले. पण मोहन यांनी मोठ्या धाडसानं आपली पत्नी आणि आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवला. इरशाळवाडीतील हे पारधी कुटुंब त्या भीषण दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्यांच्या समोर साक्षात मृत्यू उभा होता पण वेळीत सावध झाल्यामुळे या तिघांचे जीव वाचले. बुधवारी रात्री इरशाळगडावर दरड कोसळली. त्यावेळी पारधी कुटुंब आपल्या घरात झोपले होते. दरडीमुळे घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली हे तिघे जण गाडले गेले होते. नेमकं काय घडलंय याची कुणालाच कल्पना नाही लागली. पण मोहन यांनी वेळीच स्वतःला सावरलं. फाराशी सुचलं नाही मला. भिंत पडली का अंगावरती? हो भिंत पडली अंगावरती. झोपलेली ते भिंत डायरेक्ट एकदम अंगावर अशी पडली. समजलं नाही आम्हाला. पत्नी आणि मुलगी भिंतीखाली दबल्याचं लक्षात आल्यानंतर मोहन यांनी या मायलिकीना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. त्यामुळे या दोघांचा जीव वाचला. गुंजलेलं पूर्ण. काहीच नव्हते दिसत. काहीच फक्त दिसत होती. आणि ही झकुली कुठे होती? त्यावेळेला त्यांच्या पप्पांनी काढलं मला. त्या दुर्घटनेत मोहनची पत्नी जखमी झाली आहे. तुम्हाला कुठे कुठे लागले? आपण बघू शकतो की भिंत यांच्या हाताला खांद्याला लागलेली आहे. चेहऱ्याला बऱ्याचशा जखमा झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या चिमुकलीचा जीव सुद्धा वाचवलेला. एक अत्यंत थोडक्या क्षणांसाठी म्हणून त्यांनी सावधानता बाळगली आणि या सगळ्या मोठ्या प्रसंगातून ते बाहेर पडले. पत्नी आणि मुलीचा जीव वाचवल्यानंतर मोहन पारधी त्या दोघींना घेऊन भर पावसात डोंगरावरून खाली सुरक्षित ठिकाणी आला. या घटनेमुळे पारधी कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसलाय. इरशाळगड रायगडहून विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. काळ आला होता पण वेळ नाही.
19 जुलैच्या मध्यरात्री खालापूर जवळच्या इरशाळ गडावर दरड कोसळून अख्खं गाव आता उद्ध्वस्त झालंय. या भीषण दुर्घटनेनं आता महाडमधल्या तळीयेसारख्या अतिशय नकोशा वाटणाऱ्या भीषण दुर्घटना आणि त्याच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. मात्र यानंतर आता रायगड, सातारा आणि पुण्यासह अन्य काही भागात डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगडमध्ये सुमारे 238 वाड्यावस्त्या अशा आहेत की ज्या दरड प्रवण भाग आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात 41 अशा दरड प्रवण गावांची यादी समोर आली. या धोकादायक ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांना तूर्तास सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. या पाठोपाठ आता पुण्यात हवामान विभागानं 22 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावं ही दरड प्रवण आणि 84 गावं ही पूरप्रवण असल्याची यादी सुद्धा समोर आले. इरशाळवाडीची दुर्घटना पाहता दरड प्रवण गावात अशा प्रकारच्या दुर्घटना रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण तूर्तास तरी संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवावं अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना नियंत्रण कक्षासह सर्वांना देण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल का स्वीकारला गेला नाही, त्यामुळेच या सगळ्या दुर्घटना घडत आहे का, लँडस्लाइडिंग होते का पश्चिम घाटात, म्हणजे तो अगदी गुजरातपासून इकडे केरळपर्यंत पसरलेला आहे. सरांनी सविस्तर अहवाल दिला होता कधी 2011 साली, अद्याप त्या अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला नसल्यामुळे दरवेळेस अशा माळींसारख्या घटना घडल्या किंवा आज इरसालवाडीची घटना घडली, हे सगळं अख्खं लँडस्लाइडिंग झालं, कोण जबाबदार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सरांकडनं घे. गाडगीळ सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार, नमस्कार, बोला. असं होतंय, चूक कोणाची? चूक दोन प्रकारची आहे. एक म्हणजे जी व्यवस्थित शास्त्रीय माहिती आहे ती लक्षात न घेण्याची, आणि दुसरं म्हणजे जे आपल्या लोकशाहीप्रमाणे लोकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलंच पाहिजे, विकासाचे निर्णय असोत किंवा निसर्ग संरक्षणाचे, त्याप्रमाणे त्यांना सहभागी न करून घेतल्याची, अशा दुहेरी चुकांमुळे ह्या घटना घडत आहेत. आम्ही अभ्यास करून दाखवलं होतं की साधारण 30% भाग, सगळ्याच्या सगळ्या नाही, 30% भाग या सह्याद्रीचा अत्यंत संवेदनशील म्हणून ठरवायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या हस्तक्षेपांना बंदी आणली पाहिजे. उदाहरणार्थ चढांवरती रस्ते बांधणं, वाटेल तिथं सपाटीकरण करून इमारती उभ्या करणं, दगडखाणी, असे निर्धाडे आम्ही दिलं होतं आणि ते थांबवायलाच हवं होतं. अहो, हा पर्वत निर्माण झाला कमीत कमी 650 कोटी वर्षापूर्वी, मला वाटतंय तर 650 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेला एकदम आता म्हातारा झाला, याला इतकं हास्यास्पद विधान जगात दुसरं कुठलंच असू शकत नाही. तळीये जिथे घडलं तिथे आम्ही निश्चित अतिशय संवेदनशील म्हटलं होतं. हे होते गाडगीळ सर यांनी सांगितलं, जे संवेदनशील सरांनी त्यांच्या अहवालात सांगितलं होतं तिथंच ती दुर्घटना घडली. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या जगबुडी आणि नारिंगी नदीनं बुधवारी म्हणजे 19 तारखेला अतिशय उग्र रूप धारण केलं. दोन्ही नद्यांना पूर आलाय आणि खेड शहरासह अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. तब्बल 10 ते 11 तासानंतर जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहरातून ओसरलं आणि सर्वत्र पसरलं ते गाळ आणि घाण याचं साम्राज्य. बुधवार 19 जुलैला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातलं हे चित्र. सकाळी 8 वाजता शहरातल्या मासळी बाजार परिसरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आणि अवघ्या 1.5-2 तासात शहरातल्या मुख्य बाजारपेठेसह विविध भागांना पुराच्या पाण्यानं अक्षरशः वेढा घातला. अनेक दुकानांच्या थेट छताला पाणी लागलं. ही तर 2021 पुराचीच पुनरावृत्ती वाटू लागली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नदीपैकी एक अशी जगबुडी नदीची ओळख. पावसाळ्याच्या पूर्वी या नदीतला गाळ काढण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र CRZ-च्या अटीमुळे जगबुडी नदीतला गाळ काढला गेला नाही आणि आता त्याचा फटका खेडवासियांना बसलाय. शहरामध्ये पाणी शिरलं होतं
आणि त्या अनुषंगाने आपण जवळपास 43 कुटुंब आणि 110 नागरिक हे सुरक्षित स्थळी आपण त्यांचं स्थलांतर केलं आहे. आज पाण्याची पातळी आपली कमी झालेली आहे, जवळपास 7.10 मीटर आलेली आहे, त्यामुळे शहरातील पाणी आता ओसरलेलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलैला सकाळी शहरात पुराचं पाणी ओसरू लागलं. शहरात सर्वत्र गाळाचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. मार्केटमधल्या दुकानांना गाळ साफ करता करता अक्षरशः नाकी नऊ आले. तर इकडे खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं रस्ते आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ केला. सगळे मुलं आम्ही माणसं सगळी हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्यापैकी माल आम्ही वरती टाकलेला आहे. सीआरझेडच्या जाचकाठीमुळे जगबुडी नदीतला गाळ काढण्याचं काम रखडल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. लाल फितीत अडकलेल्या या परवानगीमुळे यंदाही खेडवासियांना पुराचा सामना करावा लागलाय. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तिकडे सिंधुदुर्गमध्ये सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो आहे. झाराप, कुडाळ या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे, त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. कणकवली, नांदगाव, राजापूर, कुडाळ या स्थानकात अनेक रेल्वेगाड्या अडकून पडल्या आहेत. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आणि एकूणच जर परिस्थिती पाहिली तर याचा फटका जो आहे तो कोकण रेल्वेला देखील बसलेला आहे. एकूणच जर परिस्थिती पाहिली तर कुडाळच्या झाराप येथे जे पाणी साचल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर जे पाणी आलं त्याच्यामुळे रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या सुमारे 3 ते 4 तासाने उशिराने धावत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी पूर्वकल्पना दिलेली नाहीये. या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते अगदी प्रतीक्षित आहेत की कधी ट्रेन सुटेल. अगदी 20-20, 24-24 तासाचा प्रवास करून प्रवासी जे आहेत ते आता या ठिकाणी कणकवली स्थानकात आलेले आहेत. आणि पुढील किती वेळानंतर ही ट्रेन सुरू होईल, या मार्ग कोकण रेल्वेचा कधी सुखकर होईल हे मात्र अद्याप स्पष्ट होत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह विशाल रवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. त्यामुळे उद्या आणि परवा सुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणी रेड अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना जरा सांभाळू. प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.